भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देश हित
नमस्कार भाइयों और बहनों, मैं संगीता मुकेश गौरी आपसे विनती करती हूँ कि इस बार हमें कमल को चुनाना है और बाबा साहब को चुनाना है। सबका साथ सबका विकास इस धारणा को लेके इस धोरण को हमको आगे बढ़ाना है। इस बार भी अनिल जी स्टोर ने उनका के लिए बहुत कुछ किया है, उनका कमल विकास हुआ है। आज करती हूँ इस बार आप बाबा को वोट देंगे, भाजप शिवसेना आरपीआई महायुतीचा जय असो, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उमेदवार अधिकृत उमेदवार महायुतीचे गिरीश जी बापट, नगरसेवक आमदार मंत्री आणि आता खासदार यांची चढती कमाल, त्यांना पक्षाने दिलेला न्याय। अधिकृत उमेदवार गिरीश जी बापट शिवसेनेचे संपर्क प्रमुख पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आणि आमदार आमचे जगताप भाऊ, या आजच्या कार्यक्रमाला जमलेले नगरसेवक वाडेकर शेवाळे, स्टँडिंग कमिटीचे पिंपरी चिंचवडचे आमचे मित्र चेअरमन आणि नागरिक बंधू भगिनी, आज खडकीमध्ये कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। मला आठवते की गेले 40-45 वर्ष या खडकीमध्ये मी सातत्याने येतोय आणि मला अनेकदा विचारत होते की तुम्ही अजून आला का नाही। मला माहिती आहे की खडकीत जेवढं मतदान होईल त्याच्या 70% मतदान भारतीय जनता पार्टीला होईल, आणि म्हणून खडकीतला व्यापारी वर्ग, खडकीतला कामगार वर्ग, ही सगळी मंडळी कायम भारतीय जनता पार्टी बरोबर आहे। खडकीतला अल्पसंख्याक वर्ग हा देखील भारतीय जनता पार्टीशी जोडलेला आहे। कार्यकर्त्यांचं फार मोठं माहोल जे आहे, आमचे शिवसेनेचे आरपीआयचे भाजपचे सगळे कार्यकर्ते परिवारातले चांगलं काम करतायत। आता आपण घरोघरी जाऊन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी यांनी जी चांगली कामं केलेली आहेत, जी 50 वर्ष काँग्रेसला जमली नव्हती, ती जरा नागरिकांपर्यंत पोहोचवू। आणि मला विश्वास आहे की पुणे शहरातून मी विजयी होणार आहे आणि त्याच्यात खडकीचा वाटा हा सिंहाचा वाटा राहणार आहे। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, कचेरीचं उद्घाटन झालं असंही जाहीर करतो आणि यानंतर आपल्याला आपल्या मतदारसंघात प्रभागात वॉर्डात बरोबरी फिरायचंय। विशेषतः महिला आघाडी आणि युवा आघाडी ही नेहमीच आघाडीवर असते, त्यांनाही मी शुभेच्छा देतो। आज सगळे लोकप्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। आणि आता आपण छोटीशी मिरवणूक करायची त्याला सुरुवात शिवसेना
आज खड़की मध्ये मी आलो कारण खड़की हा भाजपचा बालेकिल्ला आहे। लोकसभेला इतने सगळे लोक आणि विधानसभेला देखील मतदान करतात। काही वेळेला विजयी झाले होता। हॅलो, आमच्या सगळ्या प्रचारामध्ये पुण्याचा विकास आणि केंद्र सरकारच्या योजना देशाची प्रगती हाच विषय। आम्ही असं चिल्लर व्यक्तिगत पातळीवर कोणावर टीका टिप्पणी करत नाही कारण एक उंची ही राजकारणाने गाठली पाहिजे। पालकमंत्री या नात्यानं गेल्या 5 वर्षामध्ये पुणे शहर पुण्याची महापालिका त्याच्यामध्ये अत्यंत चांगलं काम आम्हाला करता आलं। 40-50 वर्षात काँग्रेसच्या राजवटीत कामं झाली नव्हती। मग ती पाणी असेल, ड्रेनेज असेल, कचरा असेल, वाहतुकीच्या समस्येवर आज पुण्यात मेट्रो आपल्याला दिसू लागली आणि पुढच्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात पुण्याचा आमचा नागरिक त्या मेट्रोतनं प्रवास करणार। 133 किलोमीटरचा रिंग रोड आहे, पालखी मार्ग आहे, नॅशनल हायवे आहे। कचऱ्यासारख्या प्रश्न देखील 7 प्रोजेक्ट इथे 24/7 हा पाणी पुरवठा जो आहे आम्ही चांगल्या पद्धतीने सुरू करणार। मला खडकीमध्ये विशेषतः सांगायचं आहे, मागची अनेक वर्ष खडकी कॅन्टोनमेंटच्या भागामध्ये राज्य सरकार DPC आणि आमदार खासदारांना निधी देत आणि म्हणून यावेळेला राज्य सरकारने निर्णय केला सर्व लोकप्रतिनिधींना खडकी कॅन्टोनमेंट, पुणे कॅन्टोनमेंट, देवरोड कॅन्टोनमेंट इथे खर्च करता येईल। इथले अनेक प्रश्न हे केंद्राशी संबंधित आहेत, वर्षानुवर्ष आहेत। भविष्या काळात या शहराचं नेतृत्व करताना विशेषतः कॅन्टोनमेंट त्यातले जाचक नियम ते रद्द करण्याच्या संदर्भात आणि इथले कॅन्टोनमेंटमधले नागरिक ब्रिटिशांचा काळ वेगळा होता, आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तिथे त्यांना देखील अधिक सोयी आणि सुविधा देऊ आणि त्या संदर्भात आम्ही काम सुरू केलं आहे। माननीय परिवहन संरक्षण मंत्री असणार रेड झोनपासून अनेक रस्त्यांची कामं त्यांनी मार्गी लावली आणि त्यामुळे आता कॅन्टोनमेंटच्या विकासाचा मार्ग आम्ही पुन्हा दिलेला आहे आणि आम्ही लक्ष ठेवून आहोत की अधिकाधिक काम या कॅन्टोनमेंटमध्ये कसं येईल। खडकी विभागातला व्यापारी हा जकात रद्द करा या मागणीपासून आमच्यावर बोलत होता। आम्ही ती जकात रद्द केली, मधल्या काळात निर्मिती आला, तुरी घालवला आणि आता जगभर जी प्रणाली आहे त्याच्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली। इन्स्पेक्टर राज राहिलं नाही आणि चांगला व्यापार, छोटी व्यापारी हा उत्पादक आणि ग्राहक याच्यामधला दुवा आहे आणि व्यापारी चोर आहेत अशा भूमिकेतून त्यांच्याकडे बघून चालत नाही। ती एक चांगली साखळी आहे। सामान्य माणसापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि माणसाला लागणाऱ्या सर्व गरजा हे व्यापारी भागवत असतात आणि म्हणून पहिल्यापासून व्यापारी वर्गाचा जनसंघापासून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहे। व्यापार जेवढा वाढेल तेवढी देशाची प्रगती होणार आहे आणि म्हणून खडकीतले व्यापारी शून्य आहेत। आज अनेक त्रासापासून त्यांना आम्ही मुक्त केले, भविष्यात ते भारतीय जनता पार्टी राहतील आणि प्रचंड मताने या खडकी भागातून मला मतदान होईल ही मला खात्री आहे। धन्यवाद।